नमस्कार मित्रांनो, गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे मुतखड्यावर घरगुती उपाय. गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या युगामध्ये आपल्याला स्वस्थ राहणं आवश्यक आहे. मग त्यासाठी आपल्याला आयुर्वेद हे महत्त्वाचं साधन आहे. मित्रांनो, आपण जर आयुर्वेदाचा सदुपयोग केला, आयुर्वेदाचा वापर योग्य रीतीने केला, तर आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यास मदत होणार आहे. ती कशी, चला तर पाहू आपण. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये एक महत्त्वाची वनस्पती आहे, ती म्हणजे हे तुळस. या तुळशीच्या सहाय्यानं बरेचसे आजार आपण दूर करू शकतो. तुळशीला आयुर्वेदामध्ये एवढं महत्त्वाचं स्थान आहे की या तुळशीच्या सहाय्यानं सर्व रोगावर उपचार केला जातो. मग आज आपण या तुळशीच्या सहाय्यानं एक औषध बनवणार आहोत आणि ते औषध आपल्या मुतखड्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. मग चला तर मग पाहू आपण. मग मित्रांनो, मुतखडा म्हटलं की किडनी स्टोन. मग आता किडनी स्टोनचा खूपशा लोकांना त्रास आहे. मित्रांनो, या किडनी स्टोनचं प्रमाण 20 ते 30 वयोगटातील व्यक्तींना सर्वात जास्त हे किडनी स्टोन होते. तर या किडनी स्टोन होण्यामागची कारणं खूपशी आहेत. पहिलं कारण आहे आपलं बदललेलं आहार, आपली जीवनशैली बदललेली की ज्यामुळं आपल्या आहाराच्या सवयी खूप पूर्ण बदलून गेल्या. दुसरी आहे पाणी कमी पिणं. तर किडनी स्टोन प्रामुख्यानं या आजारामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि ॲक्झोलिक ॲसिड या प्रकारच्या कारणामुळं यांचं हे आपले घटक आपल्या शरीरात वाढत असतात आणि यामुळं किडनी स्टोनचा त्रास होतो. मग किडनी स्टोनमुळं काय होतं, लघवी करताना त्रास होतो, जळजळ होते, आग होते आणि पोट फुगतं. मग यापासून घरगुती जर उपाय केला तर आपण नक्कीच यापासून सुटका करून घेऊ शकतो. चला तर मग पाहू की यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे ते. सर्वप्रथम आपल्याला या तुळशीच्या पानं आपल्याला घ्यायची आहेत, 20 ते 25 पानं. मी काही पाने इथं तोडलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहताय या तुळशीच्या पानामध्ये औषधी गुणधर्म आहेत. तुळशीचा जर आपण व्यवस्थित वापर केला, उपयोग केला, तर आपण घरच्या घरी बरेचसे आपले आजार आहेत ते आपण दूर करू शकतो. म्हणून तुळशीला आयुर्वेदात खूप महत्त्वाचं स्थान आहे. मित्रांनो, मुतखड्यावर हा जालिम उपाय आहे. मुतखड्यासाठी तुळस ही अत्यंत उपयुक्त आहे. जर मुतखडा झाला तर एवढा त्रास होतो, वेदना असह्य होतात. मग यासाठी आपल्याला एक औषध बनवायचं आहे. मित्रांनो, मी आता 20 ते 25 पानं घेतलीत. ही पानं आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत. मी हे पाण्यामध्ये धुवून घेतोय. तुळशीचा उपयोग बऱ्याचशा ठिकाणी केला जातो. तुळस जर तुम्ही दररोजचे 2 ते 4 पानं खा, नक्कीच तुम्हाला त्यापासून फायदा होईल. तुळस ही बहुगुणी आहे. तुळशीला आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. मग मुतखड्यापासून उपाय, मुतखड्यावरचं औषध हे खूप चांगल्या पद्धतीने याचा प्रभाव आहे. मित्रांनो, तुम्ही जरूर याचा वापर घरी करा. मी अशा रीतीनं हे पानं धुवून घेतलीत. आता आपल्याला या पानांचा काढा बनवायचा आहे. मी हे पानं घेतलेली आहे धुवून. मित्रांनो, मी हे पानं पातेल्यात टाकतोय. याचा काढा खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही घरी बनवा आणि आपल्या या मुतखड्यापासून सुटका करून घ्या. 1 कप पाणी घ्या. 1 कप पाणी पुरेसं आहे. 1 कप पाणी किमान 5 ते 10 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे. याचा या पानांचा अर्ग म्हणजे या पाण्यात उतरेल आणि हे 1 कप पाणी अर्धा कप होईल इथपर्यंत आपल्याला ते उकळायचं आहे.
जेणेकरून पूर्ण अर्क या पाण्यामध्ये आपल्याला उतरलेला दिसेल. चला तर मग आपण हे उकळून घेऊ. आपला काढा तयार होतोय. या काढ्यापासून आपल्याला औषध बनवायचं आहे. मोठा मुतखडा हा आपल्या शरीरात तसाच राहतो, गळून पडत नाही. जर या काढ्याचा उपयोग केलात तर यापासून तुमचा पूर्णतः मुतखडा बाहेर पडण्यास मदत होणार आहे. कुठल्याही प्रकारचा खडा मुतखडा आपल्या शरीरात राहणार नाही. हे एवढं जालिम औषध आहे. याचं सेवन तुम्हाला करायचं आहे. तर आपला हा काढा तयार होतोय. कुठलंही आयुर्वेदिक औषध म्हटलं की त्याचे चांगलेच रिझल्ट असतात. ॲलोपॅथिकसारखं याचा साईड इफेक्ट नसतात. तुम्ही घरी करून पहा. आणि केवळ हा मुतखड्यावरचंच औषध आहे असं नाही मित्रांनो, हे इतरही रोगांसाठी आपली रोग प्रतिकार शक्तीसुद्धा वाढवणार आहे. पण सर्वात जास्त प्रभावी म्हटलं तर हे आपल्या मुतखड्यावरचं हे औषध आपण तयार करतोय. तर आपला आता जवळजवळ हा काढा तयार झालेला आहे. हा काढा आपल्याला एका कपात ओतून काढायचा आहे. तो ते आपण काढूया. हा आपला काढा आपण या कपामध्ये ओतून घेतलेला आहे. तर या काढ्यात आपल्याला एक चमचा मध मिसळायचा आहे. या काढ्याचा फायदा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा याच्यासाठी रामबाण उपाय आहे. मुतखड्यावरचं हे औषध आपलं तयार झालं आहे. तुम्ही घरी करा, याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि मुतखड्यापासून सुटका करून घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा मित्रांनो, आपलं हे आयुर्वेदिक औषध तयार झालेलं आहे. अशा रीतीनं आपण आपल्या घरी मुतखड्यावरचं औषध तयार करू शकतो. तुम्ही पाहताय याचा रंग कशा पद्धतीने झालेला आहे. याचं सेवन तुम्हाला रोज सकाळी जेवणा अगोदर करायचं आहे. अर्धा तास जेवणा अगोदर करायचं आहे आणि सलग 2 महिने हे औषध घ्यायचं आहे. तुमचा कसलाही मुतखडा हा विरघळून लघवी वाटे बाहेर पडणार आहे. यासाठी आपल्याला हा काढा दररोज सकाळी जेवणा अगोदर अनुशपुटी घ्यायचा आहे. हा आपला काढा तयार झालेला आहे. धन्यवाद.